गुड आफ्टरनून मुलांनो आज आपण शिकणार आहोत भूगोलाचा धडा सातवा आपले गाव आपले शहर ओके okay? बघूया तर मग सगळ्यांनी पुस्तकाचे पान क्रमांक अडवतीस काढायचे समजलं थर्टी एट ओके okay? बघा आपले गाव आपले शहर पहिल्यांदा हे जे पेज नंबर थर्टी एटवरचं चित्र आहे ते कशाचं आहे बघा बरं तर ते गावातलं चित्र आहे गावामध्ये काय काय असतं त्याचं चित्र आहे काय काय आहे लक्षपूर्वक बघा बघा सर्वात प्रथम तुम्हाला इथे दिसतंय प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव म्हणजे वडगाव या गावाचं हा परिसराचं चित्र आहे तिथे काय दिसतंय तुम्हाला ते आरोग्य केंद्र तिथे आहे आरोग्य केंद्र म्हणजे दवाखाना तिथे बाहेरच्या बाजूला भाजी घेऊन लोक भाजी विकायला बसलेले त्यानंतर दोन बैलगाड्या दिसत आहे त्याच्यामधनं काय होतंय धान्य सामान वाहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेलं जातं म्हणजे गावाकडची वाहतुकीचं साधन काय झालं बैलगाडी हो की नाही तसंच काही बकऱ्या दिसत आहे सकाळची लोकांची कामं सुरू आहेत त्यानंतर एक कुंभार आहे जो मातीची मडकी बनवतो आहे लोहार आहे जो काय करतो आहे लोखंड गरम करून त्याच्यावर घन घालतो आहे त्याला आकार देतो आहे कोंबड्या इकडे तिकडे पसरलेल्या आहे एक देऊळ दिसतं आहे इथे घरं बघा ह्या घरांचा आ कशा प्रकारची घरं आहे हे सगळे कौलारू घरं आहेत बरोबर आहे तसंच इथल्या लोकांचे पोशाख कसे आहे अनेक लोकांनी इथे पुरुषांनी धोतर घातलेले आहे शर्ट घातलेले आहे आणि डोक्याला फेटा आहे काही लोकांनी शर्ट आणि ट्राउजरसुद्धा घातलेली आहे तर स्त्रियांचा पोशाख काय दिसतो आहे त्यांनी नऊवार साडी घातलेली आहे बरोबर आहे की नाही अजून तुम्हाला काय दिसतंय बस आहे बरोबर आहे अजून एक गोठा दिसतोय त्या गोठ्यात गाई बांधलेल्या आहे आणि ते झाडाखाली असा ओटासारखं केलेलं आहे तिथे एक माणूस बसलेला आहे हे गावाचं सगळं वर्णन इथे तुम्हाला दिसतंय बरं इथे काय उद्योग चालत असणार आहे तर सर्वप्रथम इथे तर शेती केली जाते गावाकडे बरोबर आहे आणि शेतीवर आधारित जे उद्योग आहेत ते इथे चालतात तसंच अजून तुम्हाला जसं सांगितलं कुंभार आहे इथे लोहार आहे बरोबर आहे पशुपालन लोक करतात शेती करतात हे सगळे एकमेकावर आधारित असे व्यवसाय इथे केले जातात बरोबर आहे का सगळ्यांच्या लक्षात येतं आहे का ओके इथे सुविधा काय आहेत तर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे म्हणजे दवाखाना जर आजारी पडलो तर पटकन जाता येण्यासाठी खेड्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असतात आणि ते या गावात आहे तसं बसची सेवा आहे मंदिर आहे पाण्यासाठी इथे एक विहीर आहे विहिरीवरून पाणी पुरवठा होतो लोकांना तसंच बाहेरच्या बाजूला नदीसुद्धा वाहत आहे लक्षात आलं सगळ्यांच्या तर असं हे आहे गावाचं दृश्य बरोबर आहे त्यानंतर आता आपण पुढे बघूया पुढचं जे दृश्य आहे ते शहराचं आहे हो की नाही शहरामध्ये मोठमोठ्या बिल्डिंग दिसत आहे जे की गावाकडे काय होतं कौलारू घर होते जे जमिनीवर बांधलेली ते काही डब मजले चढवलेली नव्हती परंतु शहरामध्ये खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्ज असतात अगदी सहा सहा सात सात मजलीसुद्धा बिल्डिंग, मजली बिल्डिंग आहेत ओके त्यानंतर इथल्या लोकांचे पोशाख कसे आहे तर सगळे पुरुष जे आहेत ते शर्ट पॅन्ट टाय असे पण घातलेले आहे कोणी शर्ट आणि पॅन्ट घातलेले आहे स्त्रियांनी साड्या नेसलेल्या आहेत काही स्त्रिया पंजाबी ड्रेस वगैरे वापरणाऱ्या पण आहेत बरोबर आहे त्यानंतर इथे वाहने मात्र भरपूर आहे खेडेगावात आपण बघितलं होतं की काय दिसत होतं आपल्याला ट्रक वगैरे जे आहे ते फक्त काही सामान आणून नेण्यासाठी एवढे वापरले जातात पण वाहतुकीचे साधन म्हटलं तर तिथे काय होतं बैलगाडी होती तर शहरात वाहतुकीची साधनं काय आहेत बघा रिक्षा आहे कार आहे बसेस आहेत बरोबर आहे नंतर बाईक आहे अशा विविध प्रकारची साधनं इथे आहेत की नाही मालगाड्या वगैरे पण दिसतात टू व्हीलर्स भरपूर आहे फोर व्हीलर्स पण भरपूर आहेत तसंच ॲम्ब्युलन्स पण दिसते जर कोणी आजारी असेल तर काय आहे ॲम्ब्युलन्स आहे तसंच दवाखाना शहरांमध्ये जे असतात ते मोठमोठे असतात छोटी पण असतात पण अगदी जर कुणाला गरज मोठे -मोठे असेल तर मोठे दवाखाने दवाखानेसुद्धा शहरांमध्ये असतात ओके आहे त्यानंतर शहरांमध्ये सुविधा जर बघितल्या तर आपल्याला अनेक सुविधा उपलब्ध असतात मॉल्स असतात नंतर पार्क असतं आपल्याला खेळण्यासाठी बगीचा पण असतो त्याच्यानंतर वाहतुकीसाठी बसेस वगैरेची सोय असते आपल्याला रिक्षा असतात किंवा अनेक जणांच्या स्वतःच्या सुद्धा गाड्या असतात समजलं सगळ्यांना आणि शहरामध्ये उद्योगधंदे जे आहे ते मोठमोठे कारखाने वगैरे असतात आहे तुम्हाला हां इंडस्ट्रीयल एरिया सुद्धा इथे असतो त्यानंतर देवालयं सगळ्या प्रकारचे असतात हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळ्या लोकांसाठी शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देवस्थाने असतात तुम्हाला हे चित्र बघून तुम्ही अजूनही या चित्रांचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि या चित्रांमध्ये काय काय दिसते हे व्यवस्थित बघायचं आहे त्याची यादी करायची आहे समजलं सगळ्यांना वाहतुकीची साधने आता बघूया आपण वाहतुकीची साधने काय आहेत ते माणसाच्या गरजा वाढत गेल्या तसा त्याने वाहतुकीच्या नवीन साधनांचा शोध लावला आधी माणूस काय करायचा जे वा आपल्याकडे पशुधन कि आहे किंवा प्राणी आहेत त्यांचा वापर तो वाहतुकीसाठी करायचा जसं की बैल हत्ती उंट घोडा गाढव अशा जनावरांच्या पाठीवर सामान तो लादायचा ठेवायचा आणि ते वाहू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असे ने पुढच्या त्याच्यानंतर काही काळानंतर बैलगाडी घोडागाडी अशी साधने आली आणि त्या साधनांच्या सहाय्याने वाहतूक केली जाऊ लागली आणि मग पुढे जहाजे मोटारी आगगाडी यांचा शोध लागला आणि त्यां त्या स ज्या साधनं आहेत त्या साधनांच्या सहाय्याने वाहतूक करता यायला लागली आणि पुढे विमानाचा शोध लागला त्यामुळे वाहतूक अजून जास्त वेगाने होऊ लागली सगळ्यांना कळालं वाहतुकीचे साधनं म्हणजे काय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ज्या साधनाचा सा वापर केला जातो त्याला आपण काय म्हणतो वाहतुकीचे साधन सगळं समजलं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणूस किंवा व वस्तू सामान एक वाहून नेणे याला काय म्हणतात वाहतुकीचं साधन त्यावर साधनाला कळालं ठीक आहे पुढे बघूया आपण बघा मुलांनो आता हे चित्र ने लक्षपूर्वक बघा सगळ्यात पहिले कशाचं चित्र दिसते तुम्हाला छत्री दिसते ओके दुसरं चित्र पत्ता कोबी आहे तिसरं सफरचंद आहे चौथं फुलगोबी आहे त्यानंतर जर्किन दिसतंय हो की नाही जर्किन जे तुम्ही पावसाळ्यामध्ये वगैरे वापरू शकतात आणि हिवाळ्यात सुद्धा त्याचा वापर करू शकतात आणि नंतरचं चित्र आहे सायकलचं बरोबर आहे आता ह्या सगळे जे चित्र आहेत तरी हे काय आहेत आपण बघूया पहिलं आहे चित्रातील कोणत्या गोष्टी शेतात तयार होता बघा पत्ताकोबी फुलगोबी आणि सफरचंद हे शेतात तयार होऊ शकतात बरोबर आहे आपण शेतामध्ये याची लागवड केली तर हे आपल्याला मिळतं त्याला वातावरण वगैरे बघून त्याप्रमाणे त्या 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 ठिकाणी त्याची लागवड केली जाते हे आपल्याला शेतातून मिळू शकतात हे जे वस्तू आहे हे जे पीक आहे हे आपल्याला कारखान्यातून मिळू शकतात का तर नाही ओके आता पुढे बघूया छत्री जर्किन सायकल या वस्तू आपण शेतातून मिळवू शकतो का नाही तर या वस्तू आपल्याला कारखान्यांमध्ये तयार कराव्या लागतात समजलं सगळ्यांना बरं आत तुमच्या हे लक्षातच असेल आलं असेल आता बघा आपण पुढे वाच बघूया धान्य भाजीपाला दूध इत्यादी माल आपल्याला गावातून येत असतो शहरामध्ये सुद्धा दुधाचा पुरवठा केला जातो तर तो गावातनं आणला जातो त्यानंतर सायकली खेळणी पुस्तके इत्यादी माल शहरातून येतो गावाकडे सुद्धा या सगळ्या वस्तू असतात परंतु त्या कशा येतात शहरात त्याची निर्मिती केली जाते आणि मग शहरातून ते, ते।, शहरा ते गावांकडे सुद्धा पोहोचवले जातात सगळीकडेच पोहोचवले जातात ओके पुढे शेतीचे अवजारे कापड औषधे मोटारी साबण काच बल्ब इत्यादी वस्तू ज्या आहे त्या कारखान्यात तयार होतात बनतात कारखाने मुख्यतः शहरांजवळ असतात गावात आणि शहरात राहणारे लोक या सर्व गोष्टी वापरतात शहरी व वा ग्रामीण लोक आपल्या गरजा भागवण्यासाठी एकमेकावर अवलंबून असतात बरोबर आहे त्यानंतर लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाहतुकीच्या आणि संदेशवहनाची साधने हे आवश्यक असतात वाहतुकीची साधने म्हणजे वेगवेगळी बसेस गाड्या वगैरे आणि संदेशवहन म्हणजे काय तर आपला जो काही संदेश आहे मेसेज आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे त्याला संदेशवहन असे म्हणतात त्याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत पुढे बघूया आपण तर बघा इथे गाव आणि शहर यांच्यात पूर्वी मोठा फरक असे आता हा फरक कमी होऊ लागला आहे शहरांमध्ये असणाऱ्या अनेक सुविधा हळूहळू गावांमध्ये सुद्धा दिसू लागलेल्या आहेत ब आता हा फरक कमी कशामुळे झाला असेल तर वाहतुकीची साधनं वाढली आणि वाहतुकीची साधनं वाढल्यामुळे काय झालं आपोआपच गावामधल्या वस्तू शहरात आणि शहरातल्या वस्तू गावात आणणं नेणं करणं सोपं झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यात जास्त असा फरक राहिलेला नाही ओके कळालं इथपर्यंत सगळ्यांना बघा मुलांना पुढं आपण बघूया पुढे एका रकान्यात वाहतुकीचे साधनं व दुसऱ्या रकान्यात ती कशावरून जातात त्यांचे मार्ग काय आहेत ते दिलेले आहेत त्यांच्या योग्य जोड्या रेषेने जुळवायच्या आहेत तर पहिल्या रखान्यात बघूया काय काय आहे ते पहिल्या रखान्यात काय काय दिलेलं आहे बघा बरं तुम्ही तिथे आहे बैलगाडी त्यानंतर दुसऱ्यांदा काय दिलेलं आहे बोट तिसरं काय आहे गाडी चौथं चित्र आहे बस पाचवा आहे विमान आणि सहावं आहे ट्रक त्यानंतर दुसऱ्या रकाण्यात पहिला मार्ग दिलेला आहे रूळ म्हणजेच मार्ग दुसरा आहे कच्चा रस्ता तिसरा आहे हवाई मार्ग किंवा आकाशमार्ग त्यानंतर चौथा आहे पक्का रस्ता नंतर पाचवा आहे जलमार्ग पाणी दाखवलेले ओके आता आपल्याला काय करायचं आहे याच्या जोड्या जुळवायच्या आहे सगळ्यात पहिल्यांदा बैलगाडी आणि कच्चा रस्ता झालं सगळ्यांच्या लक्षात आलं त्यानंतर पुढचा मार्ग पुढची काय आहे पुढे काय दिलेलं आहे त्यांनी पुढे आहे बोट मग बोट कुठून जाते तर जलमार्ग मग मा बोट आणि जलमार्ग अशी जोडी लावायची त्यानंतर पुढे आगगाडी आणि आगगाडी कुठून चालते तर आगगाडी चालते रुळावरून हो की नाही म्हणजेच लोहमार्ग तर ह्या दोघांची जोडी तिथे ऑलरेडी लावून दाखवलेली आहे त्यानंतर आहे बस मग बसची जोडी कशी लावणार तुम्ही बस कुठून जाते तर डांबरी रस्त्यावरनं पक्का रस्ता ओके त्यानंतर पुढचं आहे विमान विमान कुठून जातं एरोप्लेन कुठून जात असतं तर हवाई मार्ग म्हणजे आकाशमार्गाने ओके सॉरी हां हे विमान आकाश मार्गाने आणि सगळ्यात शेवटी ट्रक ट्रक पण कुठून जातं पक्क्या रस्त्यावर म्हणून आपण पक्क्या रस्त्याचा काय करायची आहे त्याची जोडी जी आहे ती ट्रकबरोबर लावायची आहे बघा अशी तो एवढी तर तुम्ही सुद्धा हे असंच जोड्या लावायच्या आहेत कळालं सगळ्यांना ओके पुढे बघूया आता बहुतेक गावात आणि शहरात वाहतुकीच्या सोयी व सुविधा आलेल्या आहेत आपल्या गा तालुक्यात किंवा जिल्ह्यात वाहतुकीच्या कोणत्या सई सोयी आहेत कोणती प्रसिद्ध ठिकाणे आहेत ते आपल्याला पुढच्या तासाला समजवून घ्यायचे तर आपण आता इथे थांबूया मुलांनो तुम्हाला मी आज जो धडा शिकवला आपले गाव व आपले शहर हा तुम्हाला न समजला का नक्की समजला असेल हो की नाही तर हे आणि तुम्ही जेव्हा हा धडा वाचाल तेव्हा तो अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल ओके आता आपण बघूया आपला आजचा अभ्यास सगळ्यात पहिल्यांदा धडा व्यवस्थित वाचायचा आहे लक्षपूर्वक वाचायचा आहे त्यानंतर शहर व गाव यातील फरक खालील मुद्द्यांच्या आधारे लिहायचे घर पोशाख वाहने उद्योग सुविधा गाव आणि शहर गावातील घरे कशी शहरातील घरे कशी गावातील लोकांचा पोशाख कसा पोशाख म्हणजे वेशभूषा त्यांनी जे कपडे घातले ते कसे घातले ते आणि शहरातील लोकांचे कसे खे गावामध्ये वाहने कोणती चालवली जातात शहरात वाहने कोणती चालवली जातात श खेडे गावांमध्ये कोणकोणते कौन उद्योग चालतात आणि शहरात कोणकोणते कौन उद्योग चालतात त्यानंतर काय काय सुविधा गावामध्ये उपलब्ध असतात आणि काय काय सुविधा शहरात उपलब्ध असतात या सगळ्या गोष्टींचा तुम्ही काय करायचं आहे यादी तयार करायची आहे समजलं तुमच्या पुस्तकातलं जे पान आहे पान नंबर चाळीस त्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत तर ते प्रश्न लिहून त्यांची उत्तरं तुम्ही लिहायची आहे बघा काय प्रश्न आहे चित्रातील कोणत्या गोष्टी शेतात तयार होतात इथे जे चित्र दिलेलं आहे त्यापैकी कोणत्या गोष्टी शेतात तयार होतात त्यांची नावं लिहायची त्यानंतर या गोष्टी आणखी कुठे मिळतात श शेतात तर तयार होतात परंतु या गोष्टी कुठे कुठे मिळतात ते लिहायचे त्यानंतर चित्रातील कोणत्या गोष्टी कारखान्यात तयार होतात इथे चित्रामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या त्यापैकी कोणकोणत्या वस्तू किंवा काय ज्या गोष्टी आहेत त्या कारखान्यात तयार होतात ते लिहायचे त्यानंतर या गोष्टी तुम्हाला आणखी कुठे मिळतात ते सुद्धा सांगायचे फक्त या कारखान्यातच मिळतात का तर नाही मग कुठे मिळतात ते तुम्ही लिहायचं आहे या गोष्टींची आपल्याला कशासाठी आवश्यकता आहे छत्रीशी कशासाठी सायकलची कशासाठी जर्किनची कशासाठी हे तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे नंतर या गोष्टी ग्रामीण व शहरी भागात पोहोचवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जातो तर या सहाही प्रश्नाची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत समजलं सगळ्यांना अभ्यास धडा आत्तापर्यंत शिकवला तो समजला आणि हो तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करताल तर अभ्यास अगदी वळंदार अक्षरामध्ये करायचा आहे समजला तुमच्या वह्या मी बघणारच आहे ओके बाय